मोताळा नगरपंचायतमधील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या काल सन्माननीय आत नगरपंचायत सदस्यांनी बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि माझ्या उपस्थितीमध्ये काल प्रवेश घेतलेला आहे. निवडणुकीच्या निकालानंतरपासूनच मला ही मनाला उकरूक होती की या ठिकाणी आपण आमदार असताना, राज्यात सरकार असताना या नगरपालिकेमध्ये एक वेगळा विचाराचा अध्यक्ष त्या ठिकाणी बनला. मागचे 5 वर्ष त्याच परिवारात अध्यक्ष असताना आणि आताही ते असताना मोताळा शहराला साधं पाणी देखील पाजू शकत नाही. मागच्या 6 वर्षात एकही काम मोताळामध्ये पाहण्यासारखं नाही. नागरिकांची अपेक्षा होती की सगळ्यांकडनं की ही कामं होतील, पण दुर्दैवानं नगरपालिकेला कुठलीच कामं करता आली नाही. काँग्रेस पक्षाकडनं त्यांना आता सगळ्यांची खुशामत केली जाते की बाबा थांबा, जाऊ नका, थांबा, जाऊ नका. पण गेल्या 6 वर्षामध्ये या मोताळा शहरातल्या नगरसेवकांकडे कधी पक्षाच्या लोकांनी यांच्या वार्डात काय कामाची गरज आहे, यांच्या गावात कुठली योजनेची गरज आहे, उद्या ही लोक आपली इथं नगरसेवक असताना उद्या लोकांना काय उत्तर देणार आहे, याचा कधी विचार पक्षाच्या लोकांनी केला नाही. आणि म्हणून शेवटी नगरसेवकांनी निर्णय घेतला की बुलढाण्याच्या धर्तीवर किंवा राज्यामध्ये जे गतिमान सरकार आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघात जो आपला विकास चालू आहे, आपलं गाव सुधारण्याच्या हिशोबाने या सगळ्या लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि या निर्णयाचं स्वागत संपूर्ण मोताळेकरांनी केलेलं आहे. ज्या लोकांनी यांना निवडून दिलं तो एकही व्यक्ती असा म्हणत नाही की तुमचा निर्णय चुकलेला आहे. लोकही सांगतात की आपला हा निर्णय योग्य आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांचा प्रवेश या ठिकाणी घेतला आणि ताबडतोबीने जवळपास 94 कोटी रुपयाची कामं मी येणाऱ्या महिन्या 2 महिन्यामध्ये या गावामध्ये चालू करणार आहे. सगळेच रस्ते प्युरिफाय वॉटर, जवळपास सगळेच भूखंडाचं विकास, ओपन जिम, त्याच्यानंतर कब्रस्तानचा विषय असेल, शादीखाना असेल, मंगल कार्यालय असेल किंवा विविध धर्माच्या लोकांचे जे काही दैवत असतील त्याची सभामंडपाची कामं असतील, ही सगळ्याच धर्माच्या कामं अगदी बुद्धाविहारापासून सर्वच ही कामं मी ताबडतोबीन हाती घेणार आहे. आणि 15 तारखेला 14 तारखेला अध्यक्षांचा कार्यकाळ हा 1 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे मी 15 तारखेला अध्यक्षावर अविश्वास दाखला मी करणार. अध्यक्षावर अविश्वास दाखल करताना कशा प्रकारे ते अकार्यक्षम राहिले हे आम्ही कलेक्टरांना सगळ्या सदस्यांच्या विनंतीनुसार आम्ही देणार. जिल्हाधिकारी त्याच्यावर 10 दिवसामध्ये निर्णय घेतील असं अपेक्षित आहे आणि तो प्रस्ताव शासनाकडे गेल्यानंतर पुढच्या 10 दिवसामध्ये मी नगराध्यक्ष पदांची खुर्ची खाली करून घेणार. आणि मग त्या ठिकाणी आमच्या सर्वांच्या एकमताने जो कोणी आमचा उमेदवार असेल तो झेंडा या ठिकाणी फडकेल आणि आमच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष या मोताळ्यामध्ये विराजमान होईल. आणि तो विराजमान झाल्यानंतर मोताळा शहराच्या या विकासाच्या गंगेचं जे काही कामाचं स्वरूप आहे ते मोताळेकरांना पाहायला मिळेल. एवढ्याच करता मी या सगळ्या लोकांचा काल आम्ही प्रवेश घेतला. हेतू एवढाच आहे की बुलढाण्याच्या धर्तीवर मोताळ्याचा विकास झाला पाहिजे आणि येणाऱ्या का वर्षभरामध्ये किंवा पुढच्या 5 वर्षात मी मोताळ्याचं 5 किलोमीटरची हद्द देखील वाढवून घेणार आहे. ही हद्द वाढवून घेताना मी बोराखेडी, सांगळद, आंत्री, तिघरा आणि खरबडी या 5 गावांचा समावेश करून मोताळ्यामध्ये विकास कामाला डेव्हलपमेंटला जागा नसल्यामुळं वेगळ्या वेगळ्या प्रकारचा विकास करायचा तर ही बाजूची गावं इकडे आल्यानंतर आम्हाला त्या विकास कामाकरता मला त्या ठिकाणी जमीन मिळेल. मला या ठिकाणी उद्योग आणायचा आहे, मला MIDC या ठिकाणी आणायची, MIDC आणायची तर मला बाहेरची जागा या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यानंतर मला या ठिकाणी सुंदर असं क्रीडा संकुल करायचं आहे, मला स्विमिंग टँक या ठिकाणी करायचं आहे. जे जे आम्ही बुलढाण्यामध्ये करत आहोत ते सगळं या ठिकाणी करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक देखील मला मोताळ्यामध्ये करायचं आहे. आणखी बाबासाहेबां देखील स्मारक आम्ही करणार. या सगळ्या गोष्टी करण्याकरता मला जागेसाठी मला ही हद्द वाढवणं आवश्यक आहे. सध्या मोताळा शहरामध्ये शाळेच्या बाबतीमध्ये मी बुलढाणा शहरातल्या 7 शाळा या 17 पासून मी CBSE पॅटर्न लागू करतोय. म्हणजे CBSE पॅटर्नच्या शाळांना 50,000 ते 70,000 फी त्या ठिकाणी वर्षाला भरावी लागते आणि एवढी ऐपत सामान्य कुटुंबातल्या लोकांची नाही. आणि याच्यामुळे गरीबांची मुलंही शिकू शकत नाही, मोठ्या लोकांची मुलं शिकत आहेत, ते विदेशात जातात आहे, ते मोठ्या अहद्यात जातात, मोठ्या पदात जातात आहे, पण आपली गरिबांची मुलं मात्र या ठिकाणी पैशाअभावी शिकू शकत नाही, दर्जेदार शिक्षण त्यांना मिळत नाही. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती आम्हाला माहित आहे की त्याच्यामध्ये काय क्वालिटी आहे. आणि म्हणून मोताळ्यामध्ये 1-7 कोटी रुपयाची इमारत मी या ठिकाणी उभारून नर्सरीपासून KG1, KG2,
मॅथमॅटिक आणि सायन्सचा विषय त्याला जोडून मी सीबीएसई पॅटर्नची शिक्षण या ठिकाणी चालू करणार आहे. एक मॉडेल म्हणून बोऱ्याखेडीच्याच बाजूला आपला मोत्याच्याच बाजूला जी बोऱ्याखेडी आहे इथे आपण यांत्रिकी शाळा म्हणजे जसं परवा दिवशी मोदींनी परीक्षा पे चर्चा केली त्यांच्या संकल्पनेतून बुलढाणा विधानसभेला पाडळी आणि मोतळा या दोन ठिकाणी आपण प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेची शाळा आपण ओपन करत आहोत. ज्या ती ज्या जगावेगळी शाळा ती असणार आहे आणि त्या शाळेमध्ये जे मुलं यांत्रिक हे करतील ते मुलं पुढे उद्योजक होतील, चांगल्या मोठमोठ्या पदाच्या याच्यावर इंजिनियर म्हणून काम करतील किंवा त्याहीपेक्षा मोठे होतील, अशी सगळी संकल्पना घेऊन आम्ही मोत्याच्या विकासाकरता आता उतरणार आहोत. आजच्या तारखेला 8 आणि 5 13 नगरसेवक आहेत. मला आशा आहे की आमचं हे सगळं व्हिजन पाहून ज्या ज्या नगरसेवकाला असं वाटतं की नाही हे खरोखर चांगलं काम चाललं तर त्यांनी देखील त्याबाबतचा विचार करावा. मागच्या काळात नगराध्यक्ष प्रवेश घेण्याकरता मुंबईला आले होते पण त्यांना पक्षाने डिस्क्वालिफिकेशनची धमकी दिल्यामुळं आणि त्यांच्याकडे गट पूर्ण होऊ न शकल्यामुळं ते त्यावेळेला थांबले. पण पुढे काय विचार करतात ते मी काय आता सांगू शकत नाही. परंतु आजच्या तारखेला 12 पैकी 8 नगरसेवकांचा गट हा कायदेशीरदृष्ट्या पात्र असल्यामुळे यापैकी कोणत्याही नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही. आसिफ नावाचे जे काही नगरसेवक आहेत परिणामी आसिफ त्यांच्या संदर्भात डिस्क्वालिफिकेशन जिल्हाधिकाऱ्यांनी 44E कायद्यांतर्गत केलं. त्या संदर्भात मी मागच्या गुरुवारी सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडून त्याच्यावर स्टे घेतलेला आहे. त्याच्यामुळे ते 8 मध्येच गिनल्या जातील. जर कोणी असं म्हणेल की या 8 मध्ये हे 7च आहेत आणि 7चा गट बनू शकत नाही तर हे याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये. 8ही च्या 8ही लोक हे पात्र आहेत आणि कायदेशीरदृष्ट्या नियम निवडणूक अहिरता कलम 3 आणि 4 नुसार हे सगळे लोक योग्य आहेत. त्याच्यामुळे यांच्यावर कुठली कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही हे मी ठामपणे सांगतो. संदीप आहे 5 13 तो सोबतच आहे 13 आहे. विचार ना काही विचारत नाही प्रवेश केलेला नाहीये पण तो विकासाच्या दृष्टीने तो आमच्या सोबत राहील. आहे ना पण आमच्या सोबत राहील. हे आज आहे, उद्या काय होईल मी नाही सांगू शकत. उद्या आकडा वाढू पण शकेल, उद्या वाढेल, परवा वाढेल, केव्हाही वाढेल. बाकीचे जे 4 नगरसेवक राहिलेले आहेत भविष्यात प्रवेश होणार आहे काय सांगाल? जसं या सगळ्या लोकांना मोत्र्याचा विकास दिसतोय आपला होईल म्हणून असं त्यांच्या सत्सद्विवेक बुद्धीला जर पटलं तर नक्की त्यांच्यामध्ये पण परिवर्तन होईल. तुमच्याशी काही या विषयाला सगळे माझ्या संपर्कात आहेत. काम केलो मी सगळ्या नगरसेवकांना पुण्याला न्यायचो दरवर्षाला. त्यांचा 3-3 दिवसाचा कॅम्प आम्ही घ्यायचो, त्यांना शिकवायचो, त्यांना कायदा सांगायचो, त्यांना योजना सांगायचो, कसं काम करावं लागतं, अधिकारशी कसं बोलावं लागतं, कशा योजना कशा आणायच्या. हे लोक 6-7 टन निवडून आले आणि कोणी एक शब्द सांगितला नाही का? 30-30 वर्षापासून सदस्य आहेत, उभी आहेत सगळी त्या चाली, पण काम कसं करावं काय माहीतच नाही. आपल्या पक्षाच्या लोकांना पक्ष नेत्यांना काय केलं ट्रेनिंग दिलं पाहिजे ना, तेव्हा ते लोक परफेक्ट बनतील. मोत्याच्या लोकांना क्युरिफाय वॉटर म्हणजे वॉटर सप्लाय स्कीम अगदी 24 तास ह्या देण्याकरता ही योजना आता DMA ऑफिसला पोहोचलेली आहे. रस्त्याच्या 29 कोटीचा प्रस्ताव पण DMAला पोहोचलेला आहे. DMAकडनं पुढच्या आठवड्यात रस्त्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री मोदींकडे जाईल आणि या शहराच्या रस्त्याकरता 29 कोटीची ऑर्डर या 1 तारखेच्यात पडेल. आणि 35 कोटी रुपयाची जी पाणी पुरवठा योजना आहे त्याची PMC मान्यता आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये, मी मागच्या अर्थात बोललो, ती झाल्यानंतर निविदा प्रक्रिया होईल आणि लगेच 2 महिन्यामध्ये ती योजना पण मी मंजूर करणार आहे. 1 वर्षाचा कालावधी सुद्धा या ठिकाणी उलटलेला नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करता, तुम्ही काँग्रेसला काय सल्ला देणार? हा काही काँग्रेसचा विषय नाहीये,
काही सल्ला देण्याचा विषय नाही. सल्ला मी द्यायचा तो आधी दिलेला आहे की आपल्या पक्षाच्या लोकांना अशा पद्धतीनं जनतेची कामं करण्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या मार्गाने त्यांना निधी आणून दिला पाहिजे. शेवटी जनतेच्या मत आपल्या मतदारांना उत्तरं ही नगरसेवकाला द्यावं लागतात. नगरसेवकांना उत्तर देताना जर ते काही काम करू शकले नाही तर उद्या नेत्यांकरता मत ते कुठल्या तोंडाने मागणार आहेत. आणि ज्या लोक नगरसेवकांनी प्रवेश घेतला त्या सगळ्या लोकांनी पाहिलं की बुलढाण्यामध्ये बुलढाणा मतदारसंघामध्ये रोज कोटीचे आकडे आहेत. म्हणजे या मंत्र्याला याच्या आधी कोणी 5 लाख दिले नसतील, 5 लाख कुठं आणि 94 कोटी कुठं. धामणगावला कोणी 3 लाख दिले, मी त्याला 84 कोटी दिले. 3 लाख कुठं, 84 कोटी कुठं. एकेका गावामध्ये 2-2 लाखाचा निधी पडला, त्या गावात 15-15 कोटी रुपये टाकून टाकले. आमच्या बुलढाणा शहरामध्ये 50 लाखाचा निधी याच्या आधी आला असेल, या एका वर्षात 1.25 कोटीची कामं सुरू केली. या सगळ्या प्रक्रियेत जर 2 वर्ष कोरोनाचे जर गेले नसते ना तर कदाचित कुठल्या कुठं मी हे सगळं नेऊन ठेवलं असतं. काम करण्याकरता एक विजन पाहिजे असतं, काम करण्याकरता एक तुमची कार्यपद्धती पाहिजे, आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे तुम्हाला शासकीय योजनांचं नॉलेज असलं पाहिजे. ज्या ज्या वेळा मी घोषणा केल्या मी हे करणार सांगितलं त्या सगळे माझी टिंगल उडवायची की आमदार काहीतरी खोटं बोलतात, काहीतरी फेकतात, दिशाभूल करतात. कारण त्यांना कधी बाबजींनी मी असं पाहिलंच नव्हतं ना. मला नाव ठेवायचे संजय गायकवाड 10वी नापास आहे, हे काय करू शकतात. मग तुम्ही ग्रॅज्युएट होते, मास्तरचे पोर होते, तुम्ही काय दिवे लावले. अरे ज्ञानेश्वर मौली कधी शाळेत गेली का, तुकाराम महाराज कधी शाळेत गेले का. आमचे एवढे गुणांचे भाईजींचं आमचं शिक्षण सारखंच आहे, पण त्या माणसाचं नाव जगात आहे. शिक्षणाचं आणि काम करायची पद्धत काही संबंध नाही. एक प्रश्न साहेब, पहिल्यांदा तुम्ही होता आजपर्यंत मुस्लिम समाज काँग्रेसकडून बहुसंख्याला काही अनुवाद होता का. पहिल्यांदा आपल्या समोर तुम्ही व्यक्ती मिळून बी आला आणि आज अशी परिस्थिती आहे की संपूर्ण आपल्या सेनेसोबत आहे, ही किमाय तुम्ही कशी काय सांगली आज. आज पहिल्यांदा असं झालं की टोटल मुस्लिम समाज हा सेनेमध्ये आहे. आता मला तुम्ही सांगा, अनेक वेळेला या समाजाला 50 वर्षापासून काँग्रेसच्या लोकांनी फक्त वापरून घेतला. मुस्लिम समाजाने कधीही विकासाची अपेक्षा केली नाही. मुस्लिम समाजाने कधी आपले मुलं नोकरीवर लागावं याच्याकरता काँग्रेसकडे साकडं घातलं नाही. मिळेल तो व्यवसाय करायचा आणि आपला प्रपंच चालवायचं या मानसिकतेतला हा समाज. सकाळी कमवायचा आणि रात्री चूल पेटवायची असे 18 विश्व दारिद्र्य यांच्या घरामध्ये. आणि हे असताना मागून मागून मुस्लिम समाज शादी खाण्याशिवाय कब्रस्थाशिवाय काहीच मागत नाही. पण तुम्हाला 74 वर्ष ते पण देता नाही आलं. तुम्ही 10 बाय 10 शादीखाना देऊन त्यांची टिंगल करता, तुम्ही त्याची चेष्टा करता. 10 बाय 10 घराच्या खोलीमध्ये काही खरंच शादीखाना होऊ शकतो का. कब्रस्थानाकरता डिमांड असते. आता अनेक वर्षानुवर्ष ही कब्रस्थानं ही सगळी भरून पडली. आता दुसरा जनाजा घेऊन गेला तर खालून दुसरी पॉडीवर येते. मग अशा वेळेला स्वाभाविक आहे की त्यांना नव्या कब्रस्थानची गरज आहे. आता मी बुलढाण्यामध्ये 10 एकर जमीन कब्रस्थान करता रिझर्व्ह केली, इथे देखील पैसे दिले आणि शादीखाना मी इथे 1 कोटीचा जाहीर केला. प्रत्येक मोताळा तालुक्यातल्या म्हणजे धामणगावडेले 50चा, आमच्या जुन्या गावात 75चा, इकबाल चौकाकडे 1 कोटीचा, देऊळघाटला 50 लाखाचा, प्रत्येक गावात बुद्धविहार आणि शादीखाना. मग याच्यामुळे सगळ्यात त्यांच्या मनावर तो इफेक्ट होणारच आहे. शेवटी कोणालाही पक्ष आहेच, पण त्याच्यापेक्षा काम प्रिय असलं पाहिजे. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांचा मध्ये तो बदल झाला आणि त्या लोकांनी निर्णय घेतला. आता जेनिल सेठ आहेत, 6व्यांदा निवडून आहेत. आपले सलीम बाबा आहेत, ते पण 5व्यांदा 6व्यांदा. एवढं मोठं सगळे घराणे या गावामध्ये राहतात, मातब्बर लोक आहेत सगळे. सलीम चुना आहेत, बाकी सगळी मंडळी आहेत. मी तर काय डाका टाकून नाही राहिलो. विशेष म्हणजे ज्या कामाचं उद्घाटन होऊन झालं ते काम सगळे काम नाही. मी वर्क ऑर्डर झाल्याशिवाय उद्घाटन करत नाही. वर्क ऑर्डर झाल्यानंतर कामाचा लेआउट टाका, काम चालू करा, मग मी जातो. मधल्या काळामध्ये आचारसंहिता आणि काही गोष्टीमुळे मला काही कामं टाइम लिमिटच्या आत करायची होती. म्हणून सुरू करा, आपण उद्घाटन मध्ये करू. आणि आम्ही सुरू केले. काय झालं, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. जे आमदार झाले, मंत्री झाले, त्या लोकांना फक्त आमदारकी म्हणजे लग्न, जातीयातील भांडणं लावणं, याला तिरस्कार करून त्याचं मत घेणं, हा धंदा म्हणजे फक्त आमदारकी झाली. 25 वर्ष विजराजनं सगळ्यांना अल्पसंख्याकांवर मूर्ख बनवलं. अल्पसंख्याकांवर प्रतापराव मराठा आहे, शिंगणे मराठा आहे, रेखाताई मराठा आहे, संजय गायकवाड मराठा आहे, एकडे मराठा आहे, फुंडकर साहेब मराठा आहेत, आपली महालेबाई मराठा आहेत, रेखादी खेडेकर मराठा, मी एकटाच अल्पसंख्याक आहे.
म्हणजे मी तुमच्या सगळ्यांचा नेता, पण या जिल्ह्यामध्ये आणि विदर्भात मराठा जातच नाहीये, जात आहे पण सर्टिफिकेटच नाहीये. डॉक्टर शिंगणेपासून मी जेवढी नावं सांगितले, जे सर्टिफिकेट शिंदेकडे आहे तेच आमच्या सगळ्याकडे आहे, पण तरी लोक मूर्ख बनली. आणि मग काय, जेव्हा जातीचं विष पेरलं जातं त्यावेळेस लोकांसमोर विकासाचं जे काही उंची असते ही ठेंगणी होऊन जात असते. त्याला जात पाहिजे असती, त्याला हे विकास नको पाहिजे असतो. आणि म्हणून आता हे सगळ्या जे काही धंदे मागचे लोकांनी केले हे सगळे लोकांच्या डोक्यातून आता उतरले. लोकांना कळलं की जात पातीच्या पलीकडे मानवता जोपासणारा आमदार झालेला आहे, सगळ्या समाजाची कदर करणारा आमदार झालेला आहे, सगळ्या लोकांना घेऊन चालणारा आमदार झालेला आहे. आणि सगळ्या क्षेत्रात, म्हणजे एखादा आमदार शिक्षण संस्थेमध्ये तज्ज्ञ असतो, एखादा पाण्याची कामं करण्यामध्ये तज्ज्ञ असतो, एखादा रस्त्याची कामं करण्यामध्ये तज्ज्ञ असतो, एखादा स्पोर्ट्सच्या बाबतीत तज्ज्ञ असतो, पण इथं ऑल इन वन सगळे गुण इकडे आहेत. असं एक क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये आपलं नॉलेज नाही, आपण हात घातलेला नाही आहे. त्याच्यामुळे विरोधकांचं तर विशेष. आणि त्यातल्या त्यात काय, आता काँग्रेसचा आमदार 4 नंबरला गेलेला, बरोबर, वंचितवाला हा घेतला मागच्या वेळेला तो शिवसेनेचा, त्यांनी जे काय 10-15 हजार मतं त्याच्यासोबत जे काही आपली नेली होती ती मी सगळी कमबॅक केली, सगळ्या लोकांचे प्रवेश घेतले. आता भाजप सेनेची युती झाल्यामुळं 2 वेळा गोडीने 30 हजार मतं घेतले, तो 30 हजार गट्टा माझा वाढला. 26 माझा लीड पहिलाच आहे. वंचितकडे 10 मी खेचले. आणि आता कामाने जे लोक मला लाईक करत नव्हते असे मी 30-35 हजार लोक जुळले. आजच्या तारखेला मी 1.25 लाखाच्या पुढे चालणार आहे. त्याच्यामुळे कोण आत्महत्या करायला माझ्यासमोर येईल तर तो त्याचं नशीब त्याचं. कारण एवढं 1.25 लाख मतं घेऊन मी आज चालतोय आणि पुढे काय वाढतील. एक गोष्ट मी तुम्हाला नशीब सांगतो, मला 100 लोकांचे प्रवेश घेताना इतका आनंद होतो, पण एक कार्यकर्ता जर माझ्यापासून दूर गेला तर तेवढ्या वेदना देखील होतात. त्याच्यामुळे मी माझ्या जवळचा बाहेरचे घेताना ते तर सांभाळतोच, पण आपला जाणार नाही याची देखील काळजी घेतो. आणि म्हणून आता जे काय आमचे 2-3 गेले होते ते आले, आणखीन जे राहिले ते पण लवकरच तुम्हाला इकडे दिसतील. आता मला पैसाच आहे, पैसाच आहे. दुसरं मला सांगा, आपला बुलढाणा कुठे कुठे ओळखायचं का महाराष्ट्रात? कुठे विचारायचं? मी कामाची व्याख्या बदलली, मी आमदाराची व्याख्या बदलली. आज कोणी कधी पर राज्यात मी कधी नाव कळलं तर ते म्हणजे बुलढाण्याचे आमदार का? हे विषय येत. सीबीएसईचा विषय महाराष्ट्रातला पहिला, 288 पैकी पहिला प्रयोग माझा आहे. वारकऱ्यांचा प्रयोग 288 पैकी माझा आहे. तुमच्या पत्रकार भवनाचा विषय 288 पैकी माझा आहे. आता मी होमिओपॅथीचं फ्री ऑफ हॉस्पिटल करून राहिलो, तो देखील महाराष्ट्रातला पहिला विषय आपला आहे. असे खूप आहेत की जे भारत महाराष्ट्रात कुठंच नाहीये. अभ्यासिका पॅटर्न माझा आहे. तुझ्या मोत्यात कधी अभ्यासिका दिली कोणी? बुलढाण्यात 5 कोटीच्या अभ्यासिकेचं काम चालू आहे. आणि गावागावात अभ्यासिका दिल्या मी, कोथळी दिली, धावणगावपडे दिली, मोठमोठ्या गावाला, ज्याला 5-5 10 खेडे अटायचे एकाच वेळेला. केवळ नुसतं रस्ता करायचा सभामंडप हे नाही, पोरं शिकले पाहिजे. आणि खेळाच्या माध्यमातून स्पोर्ट्सची सगळी मैदानं, ऑलिम्पिक दर्जाचं सिंथेटिक ट्रॅक बुलढाण्यामध्ये यावर्षी होणार, ऑलिम्पिक दर्जाचं डे नाईटचं मैदान बुलढाण्यामध्ये होणार, इनडोअर रेसलिंग, इनडोअर स्केटिंग, इनडोअर बास्केटबॉल, इनडोअर व्हॉलीबॉल, आर्चरी, जेवढे स्केटिंगचं जेवढे मैदान आहेत सगळे बुलढाण्यात करायला चालू आहे. पण 150 भूखंडापैकी 50 भूखंडावर ओपन जिम, बगीचे बिगीचे, अगदी ज्या तलावावर कोणी लघवी करणं पसंत नव्हतं त्या तलावावर 10 लाख रुपये टाकले. लोक आता त्या पार्ट्या करायला जातील. माझा एक चॅलेंज आहे, तुम्ही फक्त गाडी करा, माझ्या बुलढाण्यातली दोन्ही स्मशानभूमी पहा. इकबाल चौकाची स्मशानभूमी तुम्ही पाहिली ना, त्या इकबाल चौकातल्या स्मशानभूमीत 6 कोटी खर्च केले. असं वाटतं की तिथं जाऊन काहीतरी पार्टी करा, ती पण तशीच केली. 12.5 लाखाची फक्त झाडं बसवली मी आयती 12-12 फुटाचे आणून. तर हे सगळं सुचलं पाहिजे. ते मला एक प्रश्न आहे, म्हणजे प्रश्न म्हणजे तुम्हाला विचारतो की आता 4-4, 5-5 वेळा जे आमदार आहे तुमच्या 288 मध्ये, त्यांना जे सुचलं नाही ते तुम्ही या 1 वर्ष तर कोरोनाच होतं, या काळामध्ये 2 वर्ष कोरोना गेले, हे ट्युशन तुम्ही कुठं घेतलं? हे काम धुडून आणायचे, त्याच्यामध्ये खासदार साहेबांची सुद्धा तुमची तारीफ करतात किंवा ते
संजू कुठून दुवाळ करते हे मला माहित नाही, तुम्ही विकास साधून घ्या. त्यांनी स्वतः धामणगावमध्ये मी समक्ष आणि शिवाजी सुद्धा सोबत होता. धामणगावमध्ये त्यांनी लोकांना त्यांनी प्रश्न विचारला किंवा हे थेट रोड होऊन राहिले 30-30 किलोमीटर आणि कुठं गॅप न पडता तर हे कशी किंमत होऊन जाईल. अनेक आमदारात म्हणे बा की खासदार म्हणे अरे माझाच आमदार मला विचारते की बा तो कसा करते माझं काम मी जमून राहिलं रायगड कर. ही सगळी व्यथा सगळ्या राजकारण्यांची आहे. श्वेताताईचा मिस्टर 17 वर्षापासून मंत्रालयात नोकरीवर आहे, ते देखील म्हणतात साला आम्हाला इथं राहून समजत नाही हे कसे करतात. आपल्या 17 वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्री आले शिंगणे साहेब, ते आपलं मेडिकल कॉलेज आणू शकले नाही, मी एका फटक्यात आणलं. त्यांना देखील त्यांचे लोक म्हणतात काव साहेब हे सगळं करतात तुमच्याकडून जात नाही का पालकमंत्री असताना. नाही सर ते मला बी कळत नाही तो कसा करतोय म्हणून. ही सगळ्यांचीच गोष्ट आहे, जादूटोणा नाहीये. मी जे 28 वर्ष नगरपालिकेत आणि सतत 35 वर्षापासून जे रस्त्यावर आहे, जे मी महाराष्ट्र फिरलो, देश फिरलो किंवा बाकी ठिकाणी कसं मग आपण का करू शकत नाही. आपल्या ज्या आता भाईजींनी काय एक शब्द वापरला होता की इतिहासामध्ये एक यक्ष असायचा आणि त्या काळात काही शापित भूमी होती, त्या यक्षाचा त्याला कधी पदस्पर्श झाला तर त्या भूमीच्या त्या पावड व्हायच्या. अशा प्रकारे ज्या उकलड्याच्या जागा आहे त्याचे दिवस मी पलटवलेले आहेत आज. म्हणजे ज्या वेळेला मी घोषणा केली की मी तर हे करणार तिथं करणार, लोक आहे इथं जागाच नाही कसे करणार, पण त्यांना माझ्या आतली बुद्धी कुठे माहिती होती की मी कुठं करणार आहे. हे 15-20 वर्ष जे आपल्याला जे धक्के बसले आणि जे वंचित राहावं लागलं हे तर याच्या आधीच कधी आमदार असते तर हा मतदार 2004 जर मी आमदार असतो नाही शक्य. म्हणजे ते मला पडायला सगळे एक यायचे की सर हा, कारण हे यांना माझी बुद्धिमत्ता माहित होती की हा काय करू शकतो. म्हणजे काही निवडणूक आली ना नगर अध्यक्षाचा असो, आम्ही 9 महिन्याच्या नगरच्या काळात असं ढिगळा करून टाकला होता ना. मी आता मोताळ्यामध्ये बुलढाण्यामध्ये जसे आमचा स्वर्गरत आहे, शिवपेटे आहेत आणि अंतिम संस्काराची लाकडं देखील फुकट आमच्याकडे आहेत. आमचा अध्यक्ष बनला तर आम्ही हे मोठ्यात लागू करणार आहे सगळं. तुमच्या अध्यक्षिका जिथं झाली भाऊ तिथं 20 गुंठ्याचा ओपन स्पेस आहे, तिथं आम्हाला 2 मिनिटावर पत्रकार भवन द्यावं आणि त्या ओपन स्पेसची सचिन प्रवीण तुम्ही लोकांनी हॅलो कॅमेरा बंद कर.